श्रमिक पत्रकार संघ आदर प्रतिष्ठान व मध्यम नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने काल शहापूरमध्ये भारतमाता पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. लोखिंद व शिवमार्गाचे संपादक तथा माजी उपसभापती महेश दनके यांच्या सुभाषते भारतमाता पूजन करण्यात आले. सदर प्रसंगी अविनाश थोरात, अरुण कसार, बाळासाहेब खारीक, महेश दनके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श अध्यक्ष नागेश घुमरे यांनी केले. यावेळी आबा देशमुख, डोंगरे काका, प्रियेश जगे, सुरेश साळवी, पितळे बजागे, योगेश चौधरी यांच्यासह आदर्श पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष बबन गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हुसेन शेख यांनी. गेल्या अनेक वर्षापासून स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं भारतमातेचं पूजन होत असतं. आजही त्यानिमित्तानं आपण या ठिकाणी सगळे एकत्र आलेलो आहोत. सर्वच मान्यवरांनी स्वातंत्र्य दिनाच्या संदर्भामध्ये ही माहिती दिली आहे. अजूनच तुम्ही सांगितल्या पद्धतीनं आपल्या समोर आपण विकसनशील देश असलो तरी अनेक समस्या आपल्यासमोर आहेत. नुकताच त्यांनी सांगितल्या पद्धतीनं अतिवृष्टीचा फार मोठा फटका या महाराष्ट्रावर, या संपूर्ण देशावर आहे आणि त्यातून मार्ग काढण्याचं काम आपण चांगल्या पद्धतीनं करत आहोत. ज्यावेळी प्रसंग पडतो त्यावेळी मात्र माणुसकी जिवंत होते असंही आपल्याला म्हणावं लागेल, कारण तशा पद्धतीची माणुसकी किंवा माणुसकीचा सुद्धा कोड या महाराष्ट्रामध्ये अवतरला आहे असंही आपल्याला म्हणायला हरकत नाही. तशाच पद्धतीची शिकवण या आपल्या देशाला ज्यावेळी स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर 26 जानेवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे. समता प्रस्थापित करण्यासाठी, बंधुता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी जे काही घटना आपल्याला दिली त्या घटनेवर अशा पद्धतीचे प्रसंग आल्यानंतर मात्र आपल्याला आठवण होते, हे सुद्धा काही कमी नाही. परंतु देश ज्या परिस्थितीमध्ये जात आहे त्या परिस्थितीमध्ये आपण बनासुनी सांगितल्या पद्धतीनं खूप अनेक लोकांनी आपल्या स्वातंत्र्याचं, आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, जेल घेतला, तुरुंगवास भोगला आणि त्यानंतर आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे.